हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, बऱ्याचदा अशी गणितं विचारली जातात परीक्षेमध्ये. जर ए इज टू बी इक्वल टू 3:4 आणि बी इज टू सी इक्वल टू 5:6, तर ए इज टू सी बरोबर किती? तर अशी पद्धतीची गणितं विचारली जातात. तर आपण आज बघूया ही गणितं कशी सोडवतात. एकदम सोपी पद्धतीने आपण सोडवून बघणार आहोत. एकदा तुम्ही बघितलीत तर कायमची लक्षात राहील असे ट्रिक आपण या गणितामध्ये वापरणार आहोत. एकदम इझी आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट गणित सोडवण्याअगोदर थोडीशी कन्सेप्ट आपण पूर्ण क्लिअर करणार आहोत. त्यासाठी आपण समजून घेणार आहोत की ही एक वस्तू आहे, ही एक वस्तू आहे आणि त्या बाजूला ही दुसरी एक वस्तू आहे. याची आपल्याला तुलना करायची झाली तर आपण कसं करणार की ही वस्तू आहे ती या वस्तूपेक्षा छोटी आहे. तसेच आपण काय म्हणू शकतो की ही वस्तू त्यापेक्षा अर्धी आहे किंवा हाफ आहे. आणि ह्या वस्तूची याबरोबर तुलना करायची झाली तर म्हणू शकतो की ही वस्तू या वस्तूपेक्षा मोठी आहे किंवा डबल मोठी आहे. बरोबर? तर आपण एक संख्या घेऊन समजूया. 4 आहे आणि 8 आहे. तर या दोघांची तुलना करायची झाली तर आपण काय म्हणू शकतो की 4 ही 8 लहान आहे, म्हणजे अर्धी आहे, हाफ आहे. 8 ही 4 डबल मोठी आहे. आणि यांचा रेशो काढायचा झाला तर आपण कसं काढू शकतो? 1:2. तर याच पद्धतीने आपल्याला गणितामध्ये हा रेशो काढायचा आहे. तर आपण बघूया, आता आपण गणिताकडे बघूया. मला वाटतं थोडीशी बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असेल. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. पहिलं उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण असं आहे की जर ए इज टू बी इक्वल टू 3:4 आणि बी इज टू सी इक्वल टू 5:6, तर ए इज टू सी बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं करणार बघा. एकदम सोपी ट्रिक आहे. ए इज टू बी आपल्याला दिलेलं आहे, ते किती आहे? 3 आणि 4. आणि बी इज टू सी, त्याच्यापुढे सी लिहायचं आहे. बी इज टू सी किती दिलेलं आहे? 5 आणि 6. आता आपल्याला ए आणि सीचं काढायचं आहे. तर कसं करणार की हे इथे जागा खाली आहे, बरोबर? तर याच्या इथे हे पुढे आपण 4 लिहिणार. जी जागा खाली असेल त्याच्या अगोदरचा अंक आहे तोच तिथे लिहायचा. याच्या इथे ही पण जागा खाली आहे तर काय करणार? हे 5 आहे तर ही इथे पण 5 लिहिणार आणि यांचा गुणाकार करणार. 5 3 15, 5 4 20, 6 4 24. आता आपल्याला ए आणि सी काढायचं आहे. तर 15 आणि 24 कोणत्या संख्येने भाग जातो? तर 3 भाग जातो. 5 3 15 आणि 3 8 24. तर हा किती आलेला आहे? ए इज टू सी बरोबर 5:8 हे आपला आन्सर आलेलं आहे. मला वाटतं तुम्ही समजलं असणार कसं काढायचं ते. आता आपण हे इथे दिलेलं आहे 3 असताना ए बी आणि सी. आता 4 असतील तर कसे काढायचं ते आपण बघूया. आता आपण दुसरं गणित बघतोय. आता मगाशी आपण 3 असताना बघितलं, आता 4 असताना बघूया. जर ए बी ए इज टू बी इक्वल टू 2:3, बी इज टू 3 बरोबर इक्वल टू 3:4 आणि सी इज टू डी इक्वल टू 4:5, तर ए इज टू डी बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. मगासारखं लिहून घ्यायचं आहे. ए इज टू बी बरोबर 2:3, त्यानंतरला बी इज टू सी बरोबर 3:4, त्यानंतरला सी इज टू डी इक्वल टू, ते पुढे डी डी लिहायचं आहे, 4:5. बघा आता कसं करणार. आता इथे दोन खाली जागा आहेत. जागा इथे इथे एक जागा खाली आहे, इथे एक जागा खाली आहे आणि इथे पण 2 जागा खाली आहेत. तर काय करायचं? जी त्याच्या अगोदर संख्या आहे तीच तशीच लिहायची. इथे 3 आहे
त्यामुळे दोन्ही ठिकाणी तीन येणार. इथे चार आहे त्यामुळे इथे पण चार येणार. इथे तीन आहे इथे तीन येणार. इथे चार आहे हे चार येणार. इथे पण चार येणार. मला वाटतं तुम्ही समजलं असणार. आणि ह्याचा गुणाकार करायचा. चार त्रिक बारा, बार दुनी चोवीस. चार त्रिक बारा, बार त्रिक छत्तीस. चार चौक सोळा, सोळ त्रिक अठ्ठेचाळीस. पाच चौक वीस, वीस त्रिक साठ. तर आपल्याला ए आणि डीचा काढायचा आहे. तर चोवीस आणि साठला कोणत्या संख्येने भाग जाईल? तर बाराने भाग दिला तर बार दुनी चोवीस, बारा पंचे साठ. तर ए इज टू डी बरोबर टू इज टू फाय. तर मित्रांनो मला वाटतं तुम्ही समजले असणार. एकदम सोपी ट्रिक आहे. यापुढे मला वाटतं तुम्ही परीक्षेत येणारी अशा पद्धतीची गणितं इझिली सोडू शकाल. जर तुम्हाला समजणार नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल नक्कीच कामाचा येतं, आपल्या मित्रांना पण शेअर करा. आणि आत्ताच अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ यापुढे पण टाकणार आहोत. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त अभ्यास करा. बाय.